सेलूबाजार तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथील एक अल्पवयीन 17 वर्षाची मुलगी ती निराधार असून तिला आई नाही वडील नाही ती धनगर समाजाची आहे तिला एक छोटासा भाऊ आहे परंतु तिच्या समाजातील धनगर समाजाच्या 23 वर्षाच्या मुलांनी तिला लग्नाचं खोटं आमिष देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला तो मुलगा जेलमध्ये सुद्धा घातला परंतु आत्तापर्यंत पोलीस स्टेशनने FIR ची कॉपी महिला बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवली नाही जेणेकरून तिला मनोधैर्य योजनेपासून जो अर्थसहाय्य लाभ मिळत होता तो आत्तापर्यंत मिळाला नाही जेव्हा मला हे कळालं तेव्हा मी पोलीस स्टेशनला गेली आणि FIR वगैरे पोलिसाकडून घेतला आणि विचारलं की FIR आतापर्यंत दाखल का केला नाही तरी त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली तो म्हणत होता लग्न करतो म्हणून तर मी म्हटलं तुला बायको माझ्यासोबत लग्न करू नको तरी पण ऐकायला नव्हता माझ्या घरी येत होता गोडी गोडीनं बोलत होता की लग्न करतो म्हणून त्याच्यासाठी मी त्याच्या नावाचा रिपोर्ट दिला लग्न नाही करत म्हणून रिपोर्टमध्ये काय सांगितलं तू की बॉ लग्न करत नाही म्हणून मी याच्या रिपोर्ट दिला तुझ्यासोबत समान ठेवले म्हणून की हा माझ्यासोबत संबंध ठेवले म्हणून मी त्याच्या नावाचा रिपोर्ट दिला आता तो मुलगा कुठे मग जेलमध्ये आहे शारीरिक संबंध केले माझ्यासोबत त्यानं घरी येत होता मला आई वडील नाही कोण नाही मला लहान मला भाऊ आहे आम्ही दोघंच बहीण भाऊ राहत असतो घरामध्ये त्याचं लग्न झालं त्याला एक मुलगा आहे पोलीसवाल्यानं आतापर्यंत FIR दाखल केला नाही का नाही मला एक पण कागद दिला पण नाही FIR केला पण नाही माझी अपेक्षा आहे की पैसे पण मिळा सुद्धा मला ते मुलगा पण मिळा सुद्धा तिला मनोधैर्य योजनेचे 3 लाख रुपये मिळाले पाहिजे म्हणून मी व्हिडिओ घेतला त्या अल्पवयीन असलेल्या मुलीला मनोधैर्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून वाशिम महिला बाल विकास अधिकाऱ्याला फोन करून दबाव आणावा मी रोहिणी खंडारे महाराष्ट्रातून इंडिया अनहर्टसाठी